मंडळी, समाजातल्या कुठल्या घटकावर तुम्ही सगळ्यात जास्त डोळे मिटून विश्वास ठेवता? कलाकार? तो तर सरड्याप्रमाणे रंग बदलत असतो. मग खेळाडू? बेटवर सांगते नाही. मग राजकारणी? मग तो विश्वास या शब्दावरचा विश्वासच उडायला हवा. मग कोण? मंडळी, आपण स्वतःवर सुद्धा जितका विश्वास ठेवत नाही तितका किंवा त्याच्यापेक्षा जास्तच अगदी शब्दशहा डोळे मिटून आणि डोळे मिटेपर्यंत ज्याच्यावर विश्वास ठेवतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. पण आता खरंच तशी परिस्थिती राहिली आहे का हे तर तुम्हालाही माहिती आहे. आमच्या गोपाळरावांचंच बघा ना, ते असंच एकदा हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टर मला इंजेक्शन देणार आहे म्हणून मी रडतोय. वाटतो मोठा पण एवढाच असणार आहे. पत्ता विचारला हॉस्पिटलला आले आणि डॉक्टरांना डायरेक्ट वरचा पत्ता दिला. म्हणजे ह्या हॉस्पिटलला पत्ता विचारला की डॉक्टर वरचा पत्ता देतात? हे पाहिजे ते बघा बोलवत. कोण कोण आहे? नमस्कार. या, आपलं नाव? गोपाळराव पटवर्धन. बीमा उतरवलाय? बीमा कशाला? मी बीमा एजंट पण आहे. ऍडमिट होण्यापूर्वी बीमा उतरवला तर बरं होईल, म्हणजे आमच्या हॉस्पिटलची तशी अटच आहे. नाही, बीमा उतरवलाय मी. मृत्यूपत्र? मृत्यूपत्र कशाला, मी अजून जिवंत आहे. असेल तर आताच उतरवून घ्या. मी वकील सुद्धा आहे. अरे वा, वकील पण आहात, एजंट पण आहात, आणि काय काय आहात? म्हणजे बघा, इंजिनियर. बाकीचं उद्या सांगा. मी काय म्हणतो, मी काय झालं आज मला नाही एकदम अशी अचानक शिंका आली म्हणून मी तुमच्याकडे आलो. तो बाकी काही नाही, पण नंतर गरज लागली तर मला सांगा, मी लगेच मृत्यूपत्र बनवून देईन. वा, व्हेरी गुड. सर्दी पडशाचे डॉक्टर कुठे भेटतील? तिकडे. इकडे भेटतील? वा वा, जातो लगेच त्याला भेटतो मी. बाकी काही नाही, आहे जिवंत. होत आहे कोणाला? तुम्हाला. हो, एक शंका आहे माझ्याबद्दल. नाही, एक शंका आली. कधी? काल रात्री. किती? एक. हो, डेंजर. अशुभ, अशुभ आहे. हा, भयंकर अशुभ आहे. कुठे गेला? हा हा. अरे, छातीचे ठोके वाजत कसे नाहीत? कानाला लावायचं राहिले ते. श्वास घ्या, अहो जरा जोरात घ्या. कान फुटतील माझे. हा, जरा लांब घ्या. एक मिनिट. कुठे चाललात? लांब जाऊन श्वास घेतो. इथे बसा आणि लांब श्वास घ्या. कसा कसा? असा. काही श्वास आहे? डेंजर, 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 डेंजर. तुम्हाला एक्सरे काढायला आवाज आवडतो? आहो. एक्सरे पासपोर्ट साईज काढा. आहो, पण मला नुसती सर्दीच झाली आहे, एक्सरे कशाला? हे बघा, सर्दीचं मूळ कुठेही असू शकेल. काय आहे सर्दीचं मूळ आणि पोटातला शूळ हा कुठेही असू शकतो. तसं नाही डॉक्टर, पण मला सर्दी होऊन एकच शिंका आली, त्याच्यासाठी एक्सरे काढायची गरज आहे का? नाही काढायचा आहे. राहू द्या मला काय, पण लक्षात ठेवा, आज रात्री तुम्हाला अजून एक शिंक येईल, पण उद्या सकाळी खोकायला जगात राहणार नाही. डायरेक्ट वार. काय तुमचे सिम्पटम्स हे सिंक्रोनायझेरियातले. सिंक्रोनायझेरिया हे काय असतं? हा नवीन रोग आहे. हो, आज सकाळीच बाजारात आलाय. साडेचारच्या गाडी झालं, तुम्हाला काय करायचंय? नाही नाही, सांगितलं काम करा, एक्सरे काढून आणा. हो, जाऊ मी. माझे पैसे काढायचा. किती पैसे? 500 रुपये. कुठे ठेवले होते? गेले. नाही, आहेत आहेत, वरच्या खिशात ठेवले. हे घ्या बघू. खरे आहेत ते? डॉक्टर, सिंक्रोनायझेरिया. एक्सरे काढा नाही तर खोकायला माझ्या बरोबर. गोपाळराव क्ष किरण तपासणीसाठी म्हणून गेले आणि त्यांच्या आयुष्यातला आशेचा किरण दुसरवायला लागला. दिसला ग बाई, दिसला, दिसला ग बाई, दिसला. अरे वा, तोंडाचा एक्सरे आला. मला एक्सरे काढायचा होता. मग काढा ना. हा घ्या. अहो तो नाही काढायचा. मग तुमचा एक्सरे काढायचा? तुम्ही काढा म्हटलं काढला. मी काढणार आहे ना, असं काय करताय? उभ्या उभ्या एक्सरे काढणार? हो ना, जरा थांबा. एक मिनिट, एक मिनिट. अहो
कपडे नको का काढायला? अहो त्याची काही गरज नाही, अहो हा नवीन पद्धतीचा कॅमेरा आहे. म्हणजे तुम्ही कॅमेराने एक्सरे काढणार? म्हणजे काय? निघणार ना एक्सरे? हो म्हणजे जरा जरा थांबा. माणूस आहे केवढा ओरडतो केवढा. काय काय झालं? लसक भरली हो कमरे. यही तो होना है. चला ऑर्थोपेडिक सर्जन कडे तुम्ही निघा, मी तिकडे तुमचा एक्सरे पाठवून देतो. निघतो. अहो निघताय कुठे? पैसे द्या. नाही नाही तुम्ही काही काळजी करू नका. अहो सेवा करणे हाच आमचा धर्म आहे. पैसे घेतलेत? हो हो. किती घेतले? सगळे घेतले. तू रिकाम पाकिट तरी द्या मला. हो ते द्यायचंच होतं मला. ऑर्थोपेडिक कडे जायला पाहिजे. बुडत्याचा पाय खोलात म्हणतात ना ते. हे गोपाळराव पोचले ऑर्थोपेडिक सर्जन कडे. हो कारण दुसरा पर्यायच नाही. या एक्सरे वाल्यांनी त्यांना खाली वर वाकवून त्यांच्या शरीराचा नुसता बोऱ्या वाजवून टाकला. तुम्ही यांना बरं करताय की मोडताय? बरं जातो. तुला काय झालंय? डॉक्टर माझ्या कमरेत लचक भरले हो. असं महात वर करा. काय झालं? हात सोडल्याशिवाय कसं वर करणार? आता हात वर करा. माझा नाही हो, तुमचा. करा करा वर करा. हात वर. दोन्ही चालतील. दोन्ही चालतील. करा. बापरे तुमचे हात थरथरतात. किती दारू पिताय तुम्ही? मी दारू पिऊच शकत नाही हो. का? कारण सगळी दारू सांडते. कशी काय? हे का एवढंच? लपाड. बरं आता आणखीन काय काय होत आहे सांगतो. काय? सगळीकडे दुखतय. मी बघतो बघा. चल लबाड गुजगुजे करता काय. बर बर बर. आता तुम्ही पुन्हा करा बरं. बघा 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 दुखते. हात बघू हात बघू. तुमचं बोट फ्रॅक्चर आहे. मग आता कापावं लागेल. म्हणजे बोट कापावं लागेल. चार बोटच राहणार. काय झालं? छातीत कळाली हो. बापरे म्हणजे हार्ट अटॅक. हार्ट स्पेशालिस्ट कडे जावं लागेल. काय गुरांना हाकलवल्यासारखं काय करताय? निघतो. पैसे नको आहेत. झालं. आतापर्यंत फक्त या डॉक्टरनी गोपाळरावांच्या खिशालाच हात घातला होता, पण आता डायरेक्ट हृदयाला. आता हृदयाची गोष्ट निघाली म्हणजे सौ गोपाळराव पटवर्धनांची एंट्री क्रमप्राप्त झाली. आपल्या सौ दमयंती पटवर्धन. डॉक्टर यांचं राहू द्या. माझं ना लगेच कुठलं तरी ऑपरेशन करून टाका. काय लगेच ऑपरेशन करून टाका? ऑपरेशन ऑपरेशन म्हणजे काय? तुला मंगळागौर वाटली का? वेळ आहे त्याला. डॉक्टर बोला. अहो पण तुमचं कसलं ऑपरेशन करू? कसलंही करून टाकाव चालेल मला. अगं पण कशाला ऑपरेशन करायचं तुला? गप्प बसव. तुझं काय आहे ना, माझ्या महिला मंडळात सगळ्यांचे ऑपरेशन झाले आहेत, माझंच मेलीचं झालेलं नाहीये. मला त्यांच्या गप्प गोष्टींमध्ये भागच घेता येत नाही. बरं मला सांगा पण तुमचं कसलं ऑपरेशन करू? आता काय सिझरीन तर होऊ शकत नाही. हसू नका डॉक्टर, हसू नका. मला सगळं कळतं. मी बरा होऊन हॉस्पिटल मधनं घरी येऊ दे, मग मी तुला दाखवतो सिझरीन करता येत नाही आणि काय करता नाही. सगळं समजलं. शांत व्हा. हा बोला तुमचं कसलं ऑपरेशन करू? तुम्ही माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करा. काय आजकाल मला स्पष्ट दिसत नाही. पूर्वी ना आमच्या त्या बिल्डिंग समोरच्या त्या भेंडे बाई आहेत ना, त्या मला स्पष्ट दिसायच्या. आता दिसतच नाही. कशा दिसतील तुला? अगं त्या वारल्या. त्यांचं ऑपरेशन सुद्धा मीच केलं होतं. काय? हे बाय बा, तू डोळ्याचं ऑपरेशन करून घेणार असलीस ना ह्यांच्याकडनं, तर मला एकदा डोळे भरून बघून घे. म्हणजे नंतर मीही तुला दिसणार नाही आणि तुलाही काही दिसणार नाही. तू अशीच आपली. थांबा. त्यापेक्षा ना मी डोळे जाण्याआधी चांगलं काहीतरी बघून घेते. डॉक्टर काय माझ्या समोर म्हणजे ऑपरेशन करूया ना. चला. अहो पण कसलं ऑपरेशन करू? कसलंही करा. करा डोळ्यांचं. करा हौस ना. अहो मी हार्ट स्पेशालिस्ट आहे. तुम्हाला डोळ्यांचं ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही डॉक्टर नयन आंधळेंकडे जा. कुठे असतात त्या? वरती. मग लगेच जाते. नको एवढ्यात वरती नको जाऊ. मला हवे तू असं ठेवा.
आता तुम्ही बोला गोपाळराव काय दाखवू हे काय बोलणं झालं का तुमचं सगळ्या डॉक्टरना काय काय मी दाखवतच आलोय म्हणून तुम्हाला काय होतंय माझ्या छातीत दुखतंय हो सर्वसाधारण महाराष्ट्रात माणसाची छाती इथेच असते कळतंय मला काय झालं ठोके चालू नाही तरी तुम्ही जिवंत कसे काय बोलताय का डॉक्टर हे खाली ठेवा जरा परत उचला एक मिनिट आता हो हार्ट बीट तर अगदी बरोबर येत आहे एक काम करा काय तुम्ही रोज हे औषध दोन चमचे घेत चला नाही नाही दोन चमचे औषध घेता येणारच नाही मला का घरी एकच चमचा आहे ठीक आहे ठीक आहे एक मिनिट हा हे घ्या हे 16 एक्सरे आणि 22 टेस्ट करून घ्या एखाद्याच्या हृदयात शिरायचं असेल तर आधी त्याच्या पोटात शिरावं लागतं म्हणतात डॉक्टरांनी गोपाळरावांच्या बाबतीत अगदी हेच हेरलं आता त्याचा रिझल्ट काय ते थोड्याच दिवसात कळेल आपल्याला पण तिकडे दमयंतीबाई आय स्पेशलिस्ट कडे पोहोचल्यात त्या तिकडे काय करतात ते बघूया आता मला एक सांगा आपलं नाव मी दमयंती गोपाळराव पटवर्धन वय 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 हा हा माझा जन्म 78 चा आता मोजा तर मला कसं माहिती असणार माझा जन्म तेव्हा कुठे झाला होता शी गणित कच्चच आहे तुमचं मी डॉक्टर आहे म्हणून काय झालं लहानपणापासून काय तुम्ही MBBS चे धडे गिरवत होतात का हो तुम्ही भांडायला आलात की डोळे तपासून घ्यायला डोळे तपासून घ्यायला हा मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या वय 23 सेक्स इशो कसलं काय आठवडाभरापासून हे लेटच येतात घरी तुम्ही तसं नाही विचारत हो म्हणजे स्त्री की पुरुष मगासपासून बोलताय ना माझ्याशी तुम्ही ओळखलं नाही अजून मला दिसतंय कुठे अच्छा अच्छा पण मग आवाजावरून तरी ओळखायचं ना हो आवाजावरूनच घोटाळा झाला ना म्हणून विचारते स्त्री की पुरुष स्त्री हा आता मला सांगा हे किती आहेत 6 अरे वा तुमचे डोळे अगदी उत्तम आहेत तुमचं गणित जरा कच्च आहे तुम्हाला शाळेत ऍडमिशन घ्यायला हवी असं काय करता माझं एवढं तरी का होईना ऑपरेशन करा ना प्लीज डॉक्टर दमयंतीबाईंनी स्वतःचं ऑपरेशन करून घेण्याची जणू भीष्म प्रतिज्ञाच केली काय पण एक एक फॅड असत गोपाळराव बिचारे एक साधी शिंक आली म्हणून हॉस्पिटलमध्ये आले आणि या दुष्ट चक्रात सापडले आणि दमयंतीबाईंचं उलटच आबाईल मुझे मार ऑपरेशन करण्यासाठी ते इतक्या उतावीळ झाल्यात तर तिकडे गोपाळरावांच्या आजाराचं मूळ सापडत नाहीये अरे हे बघ आज भरपूर बटाटे घालून चिकन बिर्याणी कर आज भरपूर पेशंट चालले होते बाय मी आहे नमस्कार डॉक्टर कोण आहे असं काय करताय डॉक्टर मी गेल्या वर्षी नाही का तुमच्याकडे आलो होतो मला निमोनिया झाला होता तुम्हीच मला सांगितलं की वर्षभर आंघोळ करू नको म्हणून आता कसं वाटतंय तुला अगदी बरं वाटतंय मग काय सहज आला होता नाही मी विचारायला आलोय की आता आंघोळ करू की नको लगेच जाऊन आंघोळ कर आणि त्याआधी त्या स्किन स्पेशालिस्टला जाऊन भेट माझ्या मते तुला स्किन डिसीज झालाय नाही तसलं काही झालेलं नाही मला मी सांगतोय ना तुला स्किन डिसीज झालाय म्हणून जाऊन त्याला भेट जा ते कुठे असतात तळमजल्यावर 21वी खोली 21वी खोली पुन्हा वर्षभर आंघोळ नाही आता तुम्ही बोला काय दाखवू हे नाही अहो डॉक्टर काय आहे गेल्या वेळेला तुम्ही मला चिठ्ठी लिहून दिली होती ना 16 एक्सरे आणि 22 टेस्ट आहेत डॉक्टर काय होत हॅलो हॅलो पोलीस काय बरं वाटत ना काय झालं नाही तुम्हाला कुठच्या तरी गुरांच्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे चालेल गुरांचा डॉक्टर अहो मी माणूस आहे गुरांच्या डॉक्टरकडे कशाला अहो ते मला कळतंय हो पण तुम्हाला कुठल्या तरी गुरापासून इन्फेक्शन झालंय ते कसं काय अहो त्याच काय सकाळी तुम्ही म्हशीचं दूध पिता ना हो मग ते दूध ज्या म्हशीचं असेल तिला इन्फेक्शन झालं असेल तर ते तुम्हाला झालं असेल बरं बरं मग आता कुठला एक्सरे काढायला लागणार आहे का आणखीन मला वाटतं 5 तरी एक्सरे काढावे लागतील बरं आणि जाऊ कुठे मग गुरांच्या डॉक्टर कडे बैलगोडा हॉस्पिटल आणि इकडे दमयंतीबाईंचं ऑपरेशन करून घेण्यासाठी काय काय चाललंय ते बघा हॅलो डॉक्टर मी जोशी बोलतोय हा बोला मी अक्षी बोलतोय डॉक्टर लवकर आमच्या घरी या काय झालं माझ्या मुलाने बाटलीचं बूज घेतलंय अरे बापरे हा ठीक आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका मी ताबडतोब निघतो इथून ओके हा काय हल्लीची पोरं चांगलं चुंगलं खायचं सोडून बाटलीची बूज घेतात
हॅलो डॉक्टर, मी जोशी बोलतोय. हा बोला. तुम्हाला यायची गरज नाहीये का? तुमच्या मुलाने बूज बाहेर काढलं? नाही हो, आम्हाला बाटलीला दुसरं बूज मिळालं. काय हे पालक, यांना स्वतःच्या मुलापेक्षा बाटलीचं बूज महत्वाचं. ओ डॉक्टर, ओ डॉक्टर, काहीतरी करा हो, वाचवा वाचवा. आता तुम्ही काय केलं? मी काही केलेलं नाही हो, त्या दमयंती बाईने घोळ केलाय सगळा. दमयंती बाई, काय झालं? आता झालं नाही हो, बाटलीवर पेट्रोल प्याली. अरे बापरे, धरा धरा घरा 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 फिरते नुसती. अरे पण थांबली की नाही? पेट्रोल संपल्यावर थांबली. या या दमयंती बाईच काहीतरी करायलाच पाहिजे. काहीतरी करायलाच पाहिजे. ऑपरेशन करा तिचं. ऑपरेशन? ऑपरेशन कसलं करणार तिचं? कसलं? नखाचं. येस, तिच्या पायाचं नखाचं का होईना, पण मी ऑपरेशन करीनच. दमयंती बाईंचा विजय झाला, पण आपल्या गोपाळरावांचं काय? पुन्हा येरे मजा मागले? आज वरण भातच कर, आज एकही पेशंट आलेला नाहीये. मी सुद्धा आता लगेच घरी येतोय. डॉक्टर नमस्कार. काही दाखवू नका, काय झालं ते बोला. तेच सांगायला आलोय. काय आहे, त्या गुरांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो ना, तर त्याने सगळे रिपोर्ट्स बघितले. तो म्हणाला रिपोर्ट्स नॉर्मल आहेत, पण एक्सरे बघितल्यावर म्हणाला तुमची केस गुरांच्याही पलीकडली आहे. असता काय डॉक्टर? नाही नाही अहो, काही काळजी करू नका, तुम्हाला काहीच झालेलं नाही. कारण आत्ताच मला एक्सरे डिपार्टमेंट मधून फोन आला होता की गेले 2 महिने त्यांच्या एक्सरे मशीन मध्येच बिघाड झालेला आहे, त्यामुळे पेशंटना चुकीचे रिपोर्ट मिळत आहेत म्हणून. काय अहो, पण हा एवढा सगळा खर्च केला त्याचं काय? अहो एवढा सगळा खर्च केला, पण त्यामुळे कळलं ना की तुम्हाला काहीच झालेलं नाही आणि तुम्ही ठणठणीत बरे आहात म्हणून. सापडलं सापडलं, गोपाळरावांच्या आजाराचं कारण सापडलं. अहो आडातच नाही तर पोऱ्यात कुठून येणार? आणि आपल्या दमयंती बाई नववधू सारख्या ऑपरेशनला जायला तयार झाल्या. हे बघा दमयंती बाई, मी तुमच्या पायाच्या नखाचं ऑपरेशन करीन. हो डॉक्टर, ते अशक्य आहे. का? अहो माझ्या दोन्ही पायाला नखं नाहीये. ठीक आहे, मग तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करीन. आय मीन तुमचा मेंदू मला रिप्लेस करावा लागेल. स्वीट ऑफ यू, लवकर करा. ठीक आहे, आमच्याकडे बघा 2 टाईपचे मेंदू आहेत. एक डॉक्टरचा मेंदू आहे आणि एक राजकारणी माणसाचा मेंदू आहे. तुम्हाला कुठला हवाय? मग तुम्ही मला राजकारणी माणसाचा मेंदू लावा. काय आहे, मला भरपूर धमाल करता येईल, भरपूर सँडल आणि साड्या खरेदी करीन मी. ठीक आहे ठीक आहे, राजकारणी माणसाच्या मेंदूची किंमत 10 लाख रुपये. पण डॉक्टरच्या? 10,000. या दोन्ही मेंदूंमध्ये एवढा फरक का किमतीचा? नॅचरली मेंदूचा प्रश्न आहे ना. काय डॉक्टरचा मेंदू विचार करून 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 घासून गुळगुळीत झालेला असतो असा, पण राजकारणी माणसाचा मेंदू कसा असा हिरवा टवटवीत दिसतो, त्याला काही कामच नसतात ना. पण 10 लाख काही मला परवडायचं नाही. नाही, तुम्ही असं करा, काय तुम्ही मला डॉक्टरचाच मेंदू लावा. चालेल, व्हेरी गुड. नर्स, ऑपरेशनची तयारी करायला घ्या. मी तयार आहे. झालं एकदा तर दमयंती बाईंचं ऑपरेशन, त्यांच्या डोक्यात डॉक्टरचा मेंदू बसवला. हॅलो हॅलो, काय काय झालंय? अरे काय, तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे वा लंबाडा, अहो मी नाही का त्या दिवशी तुमचे फोटो काढले, एक्सरे काढले. ते तुम्हीच ते. काय झालं? तुम्ही चुकीचे एक्सरे काढले, चुकीचा रिपोर्ट दिला, त्यामुळे माझा खर्च किती वाढला तुम्हाला माहितीये का? मला एका डॉक्टरने 25,000 रुपये भरले, दुसऱ्या डॉक्टरने 10 एक्सरे काढायला लावले, किती खर्च वाढला माझा. अहो काय करू, मी फोटोग्राफर आहे, जबरदस्त तिथं बसवलं होतं एक्सरे काढवलं तुमचा. मग अहो मी आता डिमोशन झालंय माझं, मी इथे रिसेप्शनिस्ट आहे. कॉन्ग्रॅच्युलेशन. मला एक सांगा, इथे एखादा चांगला डॉक्टर आहे आहे का? काय माझ्या भुवया दुखत आहेत. इथून असं जायचं पहिल्या मजल्यावरती तिसऱ्या माळ्यावरची खोली. तुमच्या मजल्यावर माळे असणार, तिसऱ्या बाजूला असेल. नको नको, तो डॉक्टर वेडा असेल. मला एखादा चांगला डॉक्टर सांगा. हो चांगला डॉक्टर? अहो तुम्ही गोपाळराव पटवर्धन ना? हो हो. पण तुमची गोपाळीनी इकडेच आहे. काय नर्स, अरे ती माझी कातर सापडत नाही इथे कुठे. ऑपरेशन करताना पेशंटच्या पोटात राहिले. नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम, त्याला परत ऑपरेशन थिएटर मध्ये नाही आलेच. येस अच्छा. आय की काम कर. ओहो अरे वा. हॅलो दमयंती पटवर्धन, डॉक्टर झालीस तू. बरं वाटलं बरं वाटलं. म्हणजे आता कसं काय झालं की घरच्या घरी ट्रीटमेंट मिळेल ना मला. तुम्ही काय आलात इथे? का म्हणजे काय, तू डॉक्टर आहेस ना? आहेस की नाही बघायला आलो होतो. हे अगं बाहेर, आत्ता मी इकडे हात येताना बाहेर एक बाई अशी उड्या मारते सारखी. काय झालंय काय तिला? अहो काय नाही, मी मगाशी तिला औषध दिली आणि तिला सांगितलं की औषध घेताना बाटली हलव म्हणून.
ती बाटली हलवायचं विसरली ना म्हणून मी तिला उड्या मारायला सांगितलं. काय सांगतेस बाया, आतल्या आत आलेलं औषध खरंच जगात अशी डॉक्टर शोधून सापडणार नाही. मेंदूच मेंदूच ग बाई. पण तुम्हाला काय झालं? कुठे का? काय होत? माझ्या भुवया दुखत आहेत. इथे असतात ग. एक इलाज आहे. काय आहे? येस, मी इंजेक्शन देते. वा करा.